नमस्कार, मी विक्रांत मनोरे. EMS एक्सेलच्या ह्या व्हिडिओ लेसनमध्ये आपण यामध्ये आपण ॲडव्हान्स फिल्टर या बाबतची माहिती पाहणार आहोत. ॲडव्हान्स फिल्टर म्हणजे काय? तर ॲडव्हान्स फिल्टर दाखवण्याच्या अगोदर आपल्याला मला हे सांगायचं आहे की आपण सर्वसाधारण हाऊ टू यूज ॲडव्हान्स फिल्टर असं काहीतरी लेसन तयार केलं, आणि हे विद्यार्थी आहेत ज्यांचे नावं, त्यांचे MS वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, टोटल मार्क्स लिहून त्यांना ग्रेड दिलेले आहेत. ठीक आहे, आणि इथे काहीतरी एक हेडिंग दिलेलं आहे, पुन्हा हेच हेडिंग नेम ऑफ द, कारण आपल्याला इथे फिल्टर करायचं आहे किंवा इथे आजूबाजूला किंवा ह्याच्यात याच्या माध्यमातून आपल्याला फिल्टर करायचं आहे, आणि हा टेबलमधले काही डेटा आपल्याला फिल्टर करायचा आहे. तर ॲडव्हान्स फिल्टर हे बघा, ॲडव्हान्स फिल्टरसाठी आपल्याला ह्या पद्धतीने करावं लागेल. म्हणजे एक टेबल घ्यायचं आणि त्याचे हेडिंग द्यायचे, आणि इथे आपण काय लिहिलेलं आहे बघा, ग्रेटर दॅन इज इक्वल टू 88 असं लिहिलेलं आहे. आपण बघूया ते नेमकं काय. तर ॲडव्हान्स फिल्टरला आपण जातो आहे. डेटा नावाच्या रिबनमध्ये ॲडव्हान्स फिल्टर आपल्याला दिसत आहे. हे समजलं ना, टेबल काय आहे. ठीक आहे, पुन्हा तेच मी हेडिंग या ठिकाणी दिलेले आहेत, आणि इथे काहीतरी एक इक्वेशन लिहिलेलं आहे. इक्वेशन लिहिताना इज इक्वल टूचा साईनचा प्रयोग केलेला नाही. जनरली आपण कुठलाही फॉर्म्युला लिहिताना इज इक्वल टूची साईन वापरतो, पण इथे ग्रेटर दॅन इज इक्वल टू 88 असं लिहिलेलं आहे, किंवा ग्रेटर दॅन 88 लिहिलं तरी चालेल. म्हणजे तुमचं इज इक्वल टू हे जे काही साईन आहे किंवा इज इक्वल टू मधला गोंधळ तुमचा कमी होईल. तर आपण फॉर्म्युलामध्ये इज इक्वल टू लिहितो, सेलमध्ये तसं इथे नाही आहे, लक्षात ठेवलेलं आहे. आपण ॲडव्हान्स फिल्टरला क्लिक करतो आहे तो असं विचारतो आहे की तुम्हाला लिस्ट रेंज कुठली आहे आपली. तर मी ही निवडतो आहे सगळी, ड्रॅग केलं. त्यानंतर क्रायटेरिया रेंज काय, म्हणजे मगाशी आपल्याला जे सांगितलं हे हेडिंग लिहिलेलं ही क्रायटेरिया रेंज आहे. तर मी याला इथे क्लिक करेल. बघा, लक्ष देता आपण इथे क्लिक करा आणि मग आपण हे सर्व निवडा, आणि याच्या खाली इक्वेशन पण लिहिलेलं आहे, वर्डसाठी लिहिलेलं. मी एक्सेलसाठी, पॉवर पॉईंट कुठल्या याच्यासाठी लिहू शकतो. ते निवडलं आणि नंतर एंटर केलं. एक क्रायटेरिया आहे हा, आणि आपण ओके करणार आणि बघणार इथे काय होतं. इथे समोर बघा काय होतं, ग्रेटर दॅन 88 म्हणजे मी कॉम्प्युटरला काय सांगतो आहे, मला असे नावं याच्यामध्ये स्क्रीनवर दाखव की ज्यांचे मार्क EMS वर्डमध्ये 88 पेक्षा जास्त आहे. हे बघा, तर इथे टेबल होता मगाशी आपल्याला दिसत असेल, इथे त्याने 89 मार्क दाखवलेले अनिल हरीश पटेलचे, आणि एक दुसरे पण योगायोगाने 89 विशाल सुरेश सोनवणेचे. कारण हे दोनच मार्क इथे आलेले आहे किंवा दोनच डेटा इथे आलेला आहे, त्याचं कारण MS वर्डमध्ये बाकीच्या विद्यार्थ्यांना 88 पेक्षा कमी मार्क आहे. तर हा ॲडव्हान्स फिल्टरचा प्रकार आहे. आपण दुसरं एक इक्वेशन घेऊया. मी आपल्याला दुसरं इक्वेशन दाखवतो. इथे आपण इक्वेशन ह्या ठिकाणी डिलीट करूया आणि इथे काहीतरी इक्वेशन लिहूया. बघा इक्वेशन कसं लिहितात, इज इक्वल टू, समजा आपण लेस दॅनचं चिन्ह घेतलं, सॉरी लेस दॅनचं चिन्ह घेतलं, आणि आपण समजा या ठिकाणी 50 लिहिलं. अर्थ काय होतं माहीत आहे ना याचा ॲडव्हान्स फिल्टरमध्ये, की मला ह्या टेबलमधले असे नावं दाखव, डिस्प्ले कर, की ज्यांचे EMS एक्सेल, कारण आपण इक्वेशन कशा क्रायटेरिया कशासाठी लिहिलेलं आहे, EMS एक्सेलसाठी लिहिलेलं आहे, ह्या कॉलमसाठी लिहिलेलं आहे. तर EMS एक्सेलमध्ये ज्या विद्यार्थ्यांना 50 पेक्षा कमी मार्क असतील त्यांचे नावं तू सादर कर. ॲडव्हान्स बघा, इथे तीच रेंज आहे, आपल्याला निवडण्याची गरज नाही. क्रायटेरिया आपण पण तोच ठेवलेला आहे बघा, आणि आपण ह्या ठिकाणी ओके करणार आहे बघा. तर इथे आपल्याला लक्षात आलं असेल, अजय पटेल, विनोद सिन्हा, अजय कुंबळे हे जे विद्यार्थी आहेत यांचे मार्क 50 पेक्षा कमी आहे एक्सेलमध्ये. हां, कारण एक्सेलला आपण याचे वर्ड नाही किंवा पॉवर पॉईंट नाही, असा कुठलाही याचं आपल्याला फिल्टर कुठल्याही कॉलमचं लावता येतं. अक्षरांवर सुद्धा आपण फिल्टर लावू शकलो असतो. तर हा प्रकार होता, याला ॲडव्हान्स फिल्टर म्हणतात. अजून एक भाग येतो ॲडव्हान्स फिल्टरमध्ये, तो असा की आपण समजा हा डेटा असाच ठेवला
आणि जर आपण त्याला सांगितलं की कॉपी टू अनदर लोकेशन, तर तो आपल्याला इथे लोकेशन विचारतो आहे. समजा आपण इथे लोकेशन दिलं, हे लोकेशन, आणि एंटर केलं आणि ओके करूया. तर बघा इथे आलं, बघा हे इथले जे फिल्टर होत होते म्हणजे हा डेटा जो आहे डिस्टर्ब होणार नाही ओरिजिनल, आणि आपल्याला कॉपी टू अनदर लोकेशनला डेटा या ठिकाणी असं जसं लावलेलं असेल तसं या ठिकाणी मिळतो. समजा मी इथे ग्रेटर दॅन लेस दॅनच्या ठिकाणी ग्रेटर दॅन 50 करतो, खोडूया आपण काय होतं बघूया. तर असं झालेलं नाही इथे की ग्रेटर दॅन केल्यानंतर तुम्हाला लगेच ते ग्रेटर दॅनचं येईल, म्हणजे ॲटोमॅटिक नाही होत. इथे पुन्हा एक वेळ आपल्याला लोकेशन आणि पुन्हा एक वेळ आपल्याला ही प्रोसिजर पूर्ण करावी लागेल. तर मला असं वाटतं आपल्याला समजलं असेल नेमकं की काय आहे या ॲडव्हान्स फिल्टरचा अर्थ. थँक्यू व्हेरी मच.